आणि आता देवेंद्र फडणवीसांबाबत एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता खुद्द फडणवीसांनीच याला पूर्णविराम दिला. मी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्टीकरण हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. नागपुरातूनच फडणवीस विधानसभेसाठी मैदानामध्ये उतरणार आहे. दरम्यान फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात. मी नागपुरातून निवडणूक लढणार, विधानसभेची निवडणूक लढवणार, मी 10 वर्षांनी सुद्धा भाजपमध्येच असणार, इतकंच नाही तर भाजप जे सांगेल तेच मी करणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.